आज मी खमंग आणि चमचमीत असा कंटोळ्यांचं भरीत तयार करणार आहे. खूप चविष्ट लागतं आणि मुलं वगैरे आवडीने खातील. कंटोळ्यांची भाजी सुद्धा करतो, पण जरा भरीत केलं तर जरा वेगळी रेसिपी. म्हणून औषधी गुणधर्म असलेले चमचमीत आणि खमंग कंटोळ्यांच्या भरीताच्या रेसिपीला आता सुरुवात करूया. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी पद्मजा. अलिबागची चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी चमचमीत असं कंटोळ्यांचं भरीत तयार करणार आहे. कंटोळ्यांची भाजी ही पावसाळ्यात मिळते आणि ही भाजी शरीरातील अनेक आजारांना दूर ठेवण्याचे काम करते. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1/2 किलो कंटोळी घेतलेली आहे. ही अगोदर स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. 5 मिनिटं पाण्यामध्ये तशीच भिजत ठेवायची. थोडी माती वगैरे असते, ती निघून जाते. आता ही कंटोळी आहे ती धुवून घेतलेली आहेत. आता मी कापून घेणार आहे. आता भरितासाठी कापताना कंटोळी फ्रेश सुद्धा आहेत. आता मी कापून घेते. वरूनच फक्त कट करून घ्यायचं आहे आणि बी आहे कंटोळी मधलं ते काढून घ्यायचं सुरीने. बी सुद्धा कोवळं आहे, ते अगदी सहज निघते. आणि हा मागचा भाग आहे, तो थोडासा अगदी कट करायचा, जास्त नाही. असे कट करून घ्यायचे आहेत कंटोळे. आता सगळे कंटोळे आहेत ते असे मी कापून घेणार आहे भरितासाठी. आता वरून हा देठ आहे तो काढून घ्यायचा आहे. आणि ह्या रेड कलरच्या बिया आहेत त्या सगळ्याच काढून घ्यायच्या आहेत. बिया जर लगेच निघाले नाही तर थोडं अजून कट केलं भाग तरी चालेल. सुरीने बिया निघत नसतील तुम्हाला तर चमच्याने काढल्यात तरी चालेल. तशा सगळ्या बिया काढून घेणार आहे सगळ्या कंटोळीमधले. कंटोळीमधल्या बिया आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत सुरीने किंवा चमच्याने, सहज निघतात. आता मी भरितासाठी वाटण तयार करून घेणार आहे. इथे 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, 1/2 वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्याची सालं काढून घेतलेली आहेत, आणि 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा मिरची पावडर आणि 1 हिरवी मिरची, आलं आणि लसूण आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळं बारीक करून घेणार आहे मिक्सरला. आणि मिक्सरला बारीक करताना पाणी घ्यायचं नाही. आता हे वाटण झालेलं आहे. ह्या कंटोळ्यांमध्ये मी थोडं थोडं वाटण भरून घेणार आहे. वाटणामध्ये पाणी घालायचं नाही, बारीक होतं. असं थोडस दाबून घ्यायचं. असं वाटण भरून घ्यायचं आहे कंटोळ्यामध्ये. असं भरून घ्यायचं. आता सगळ्या कंटोळ्यांमध्ये हे वाटण आहे ते मी भरून घेते. इथे मी कंटोळ्यांमध्ये वाटण सगळं भरून घेतलेलं आहे आणि थोडं शिल्लक ठेवून दिलेलं आहे 1/2 वाटी वाटण, ते फोडणीमध्ये टाकण्यासाठी. आता कंटोळे आहेत ते तेलामध्ये जरा परतून घ्यायची आहेत पहिल्यांदा. इथे कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर कंटोळी आहे ती टाकून घेणार आहे. तेल गरम झालेलं आहे, गॅस लो करायचं आणि कंटोळी आहे
आणि पंतोळींची भाजी जर बघायची असेल तर त्याची लिंकसुद्धा खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर वरती झाकण ठेवून देणार आहे आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता एक दोन मिनटं झालेली आहेत. कणकोळी आहे ती उलट करून घ्यायची. कणकोळीचं घरी खूप छान लागतं चवीला. आपण नेहमी भाजी करतो काहीतरी वेगळं केलं तर ते चवीला सुद्धा छान लागतं आणि आवडीने खातात. कणकोळी आहे ती उलट करून घेतलेली आहेत. पुन्हा झाकण ठेवून द्यायचं आणि वाफेवर पाणी ठेवलेलं आहे. एक दोन मिनटं ठेवून द्यायचं आहे. आता पुन्हा कणकोळी आहे ती उलट करून घेणार आहे. थोडी मऊसर होईपर्यंत परतून घ्यायची आहे. ही मऊसर झालेलीच आहे. तर कणकोळी आहे ती एका बाजूने मऊसर झालेली आहे. तर मी झाकण ठेवून देणार आहे पण पाणी ठेवून देणार नाही. कणकोळी आहे ती परतून तयार झालेली आहे. तेलामध्ये पूर्ण अशी मऊसर झालेली आहे. आता मी काढून घेणार आहे. नंतर फोडणी देणार आहे. पुन्हा तुम्ही असं सुद्धा जर तुम्हाला भरीत खायचं असेल तर असं सुद्धा भरीत खाऊ शकता. आता मी कांदा वगैरे घालून पुन्हा फोडणी देणार आहे. तर ही काढून घेते. कढईमधून काढून घ्यायची. छान झालेली आहे. आता ह्याच कढईमध्ये तेल घालून घेणार आहे. थोडंसं तेल घालायचं आहे. चिमूटभर हिंग आणि थोडंसं जिरं आणि एक छोटा कांदा घेतलेला आहे बारीक करून घ्यायचा. कांदा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. थोडीशी पाव चमच हळद. कांदा आहे तो छान असा कुरकुरीत झालेला आहे. त्याच्यामध्ये एक छोटा टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे. टोमॅटो मऊसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. टोमॅटो सुद्धा मऊसर झालेला आहे. त्याच्यामध्ये आता वाटण घालून घेणार आहे मी. हे वाटण भरितामध्ये ठेवलेलं आणि थोडंसं शिल्लक राहिलेलं त्या वाटणामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा मिक्सरला बारीक करून घ्यायचं. पहिली फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे वाटण. वाटण फोडणीमध्ये मिक्स करायचं आणि मी गरम पाणी केलेलं आहे. ते गरम पाणी थोडंसं घालायचं आहे पहिल्यांदा. जास्त टाकायचं नाही. आणि पाणी हे गरमच टाकायचं आहे. तर थोडंसं पाणी घातलेलं आहे. मिरची पावडर घालून घेणार आहे. वाटणामध्ये मिरची पावडर टाकलेली. इथे अर्धा चमचच मिरची पावडर घालून घ्यायची. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. वाटणामध्ये सुद्धा मीठ घेतलेलं त्याच्यामुळे मिठाचं सुद्धा प्रमाण कमी घ्यायचं आहे. थोडंसं जाडसर झाली ग्रेव्ही तर पुन्हा थोडं पाणी घातलं तरी चालेल. स्लो करायचं आहे गॅस आणि एक मिनटं झाकण ठेवून देणार आहे. आता ग्रेव्ही तयार झालेली आहे. घट्टसर अशी तयार झालेली आहे.
खूप खमंग वास येतोय आणि खूप छान लागते टेस्टला. त्याच्यामध्ये ही कंटोळ घालून घेणार आहे. आता फक्त अर्धा मिनिट झाकण ठेवून देणार आहे. लगेच तयार होतात, तयार झालेलीच आहेत कंटोळ. तर झाकण काढून बघायचं आहे, तयार झालेली आहे. खमंग असं चमचमीत कंटोळांचं भरीत तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद करून घेते. चमचमीत असं कंटोळांचं भरीत तयार झालेलं आहे. हे भाकरी रोटी नानसोबत खाऊ शकता, खूप चविष्ट लागते. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका. जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.